ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, News24 सह्याद्रीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. अहमदनगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांच्या घडामोडी शहराची खबर बातमध्ये पाहणार आहोत. नगर शहर पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शहर वितरण व्यवस्थेच्या पाण्याच्या टाक्या निर्धारित वेळेमध्ये भरल्या गेल्या नाहीत, त्यामुळे आज शहर पाणी वाटपाच्या मध्यवर्ती भागात पाणी पुरवठा होणार नसल्याचं महापालिकेकडून कळवण्यात आलंय. आज शहरामधील सिद्धार्थ नगर, लाल टाकी, दिल्ली गेट, चितळे रोड, नालेगाव, कापड बाजार, आनंदी बाजार या भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. उद्या नेहमीच्या वेळेत या भागांमध्ये पाणी पुरवठा करण्यात येईल असं मनपाकडून स्पष्ट करण्यात आलंय. जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वरपे हे 31 ऑगस्टला सेवानिवृत्त झाल्यानंतरही बेकायदेशीरपणे त्या पदावर काम करत असल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी आणि या प्रकरणाला खतपाणी घालणारे संचालक मंडळ बरखास्त करावे या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक बोस यांनी जिल्हा उपनिबंधकांच्या दालनात ठिय्या आंदोलन केलंय. रावसाहेब वरपे यांच्यावर 2 दिवसात कारवाई न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता विभागीय सहनिबंधक यांच्या दालनात सत्याग्रह करणार असल्याचं टिळक बोस म्हणालेत. मालमत्ता कराच्या थकबाकीचा आकडा 200 कोटींवर गेला असतानाच कोरोनामुळे अपेक्षित वसुलीही होऊ शकलेली नाहीये, त्यामुळे महापालिकेने सप्टेंबर अखेर सर्वसाधारण करात 8% सवलतीचा निर्णय जाहीर केलाय. महापालिकेने 2020-2021 या वर्षातील मालमत्ता कराच्या मागणी बिलाचे अद्याप वाटपही केले नाही, त्यामुळे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी सप्टेंबर अखेर करात 8% सवलत देण्याचा निर्णय घेऊन कर भरण्याचं आवाहन केलंय. शहराची खबर बातमध्ये पुढील बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, मात्र तूर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा News24 सह्याद्री. सोशल सेंटर अहमदनगर संचलित झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट घेऊन आले आहे MA इन नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा पदव्युत्तर अभ्यासक्रम. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यता प्राप्त संस्था व अभ्यासक्रम. पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर, कमीत कमी 55% गुण आवश्यक. संपर्क 94030939481, 84830239159 आणि 87932411186. ब्रेक नंतर आपलं पुन्हा स्वागत. पाहुयात पुढची खबर बात. विलगीकरण न करता बुरुडगाव डेपोमध्ये सुमारे 150 टन कचरा टाकला जात आहे. मनपाने प्रकल्पाबाबत दिलेली माहिती खोटी असल्याचा दावाही याचिकाकर्त्यांचे वकील ॲडव्होकेट विनोद अंबाडे यांनी केलाय. यावर लवादाने लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश देऊन पुढील सुनावणी 17 सप्टेंबरला होणार आहे. भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर जिल्हा प्रशासन आणि अहमदनगर जिल्हा रुग्णालय यांच्या वतीने कोरोनाची मोफत अँटीजन तपासणी करण्यात येत आहे. ज्या व्यक्तींना ताप, सर्दी, खोकला आणि श्वासोच्छवासाचा त्रास आदी लक्षणे असल्यास किंवा कोविड पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले असल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी. तपासणीला येताना आधार कार्ड, झेरॉक्स आणि त्यावर चालू पत्ता लिहून आणणं बंधनकारक आहे. शहरातील जिजामाता दवाखाना, मनपा प्रभाग कार्यालय, मारुती मंदिरामागे, भोसले आखाडा या ठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीची वेळ सकाळी 10:30 ते 5:00 वाजेपर्यंतची आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा कारागृहातील बंदीवानांच्या आरोग्यासाठी हेल्पिंग हँड्स यूथ फाउंडेशनच्या वतीने इलेक्ट्रिक वाफेच्या मशीनी भेट देण्यात आल्यात. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भैया बॉक्सर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आलाय. वाफेचे मशीन वरिष्ठ कारागृह अधिकारी श्यामकांत शेडगे यांना सुपूर्द करण्यात आलाय. या बातमीपत्रासह इथेच थांबतोय. पाहत रहा News24 सह्याद्री. शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.